नमस्कार मित्रांनो, माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 5 बैलांची माहिती सांगितली होती। मित्रांनो, आज मी तुम्हाला 4 बैलांची माहिती सांगणार आहे। तर चला मित्रांनो, ती 4 बैले कोणती आहेत ते पाहूया। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही बैलप्रेमी असाल तर आमच्या ॲनिमल फॅक्ट इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करून घंटी बटन दाबायला विसरू नका। फॅक्ट नंबर 1, अलंबडी या बैलाचा ही रंग गडद राखाडी असतो आणि त्याच्या कपाळावर पांढऱ्या रंगाचे डाग असतात। हा बैल तमिळनाडूतील धर्मपुरी जिल्ह्यात अलंबडी येथे आढळतात। हे बैल दिसायला जवळजवळ हल्लीकर बैलासारखे असतात। या बैलांना विटास असेही म्हणतात। फॅक्ट नंबर 2, कर्नाटकातील कृष्णा नदीच्या भागात आणि महाराष्ट्राच्या डोंगराळ सीमा भागात या बैलाच्या जाती आढळतात। हे बैल पांढऱ्या रंगाचे, शरीराने मोठे आणि शिंगे मध्यम आकाराचे आणि पोळा लहान असतो। या बैलाचा उपयोग शेतातील कामासाठी होतो। फॅक्ट नंबर 3, बरगूर बैल हा तमिळनाडूमधील इरोड जिल्ह्यातील भवानी तालुक्यात डोंगराळ भागात आढळतो। डोंगराळ भागात काम करण्यासाठी विकसित झाला आहे। हा बैल पांढरा आणि तपकिरी रंगाचा असतो। फॅक्ट नंबर 4, कंक्रेज हे गुजरात आणि राजस्थानमध्ये आढळतात। या बैलाला वेगवान आणि सामर्थ्यवान जात म्हणून ओळखले जाते। या जातीच्या बैलाला मोठी आणि नागमोडी शिंगे असतात। कंक्रेज बैलाला वाडियर किंवा वागेड या नावानेही ओळखले जाते। मित्रांनो, आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमचा आवाज तुम्हाला आवडला असेल तर असेच रोज प्राण्यांविषयी रोचक माहितीसाठी आमच्या ॲनिमल फॅक्ट इन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून घंटी बटणाला दाबायला विसरू नका।